अण्णा भाऊ साठे नगर व लल्लू भाऊ कंपाउंड मधील जे अण्णा भाऊ साठे उद्यान आहे त्या उद्यान मध्ये लहान मुलांचे खेळण्याचे जे साधन होते ते तुटले फुटलेले होते व इथे लहान मुले यायचे तेव्हा त्यांची खेळण्याची गैरसोय व्हायची ह्या विषयाला घेऊन मी एक व्हिडिओ बनवला होता। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उद्यान असं हे लल्लूभाई कंपाऊंडच्या शेजारी आणि अण्णाभाऊ साठे नगर मुंबई मानखुर्द येथील आहे आणि हे उद्यान तयार झाल्यानंतर बऱ्यापैकी होतं परंतु नंतर यांच्याकडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे आणि त्याचबरोबर ते कोविडचे 2 वर्ष गेल्यामुळे याची अशी अवस्था झाली होती की ते उद्यान वाटत नव्हतं, एखादी खिंडारसारखं ते दिसत होतं, परंतु इथल्या राहणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना खेळण्यासाठी जागा म्हणून कुठेच नव्हती। तशाच खिंडार अवस्थेमध्ये ते यायचे आणि आल्यानंतर काच पत्रा घाण हे सर्व अस्वच्छतेनं माखलेलं होतं। इथे माती नव्हती, स्वच्छता नव्हती किंवा कसल्याच पद्धतीची जी व्यवस्था उद्यानामध्ये असली पाहिजे होती ते अजिबात नव्हती। जो परिस्थिती होती त्या उद्यानाची, त्या उद्यानाची बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी ते परिस्थिती व्हिडिओद्वारे पत्रकार आणि ज्येष्ठ जर्नलिझम जे आहेत अमोल लालझरे त्यांनी चांगल्या पद्धतीचा तो व्हिडिओ तयार केला। व्हिडिओ तयार केल्यानंतर असं विचार केलं की आपण प्रशासनाला बृहन्मुंबई महानगरपालिका एम ईस्ट वार्डमध्ये आम्ही तशा पद्धतीने अप्रोच झालो, त्यांना पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहार झाला, पाठपुरावा केला, त्यांच्याकडे आम्ही विचारपूस केली, विचार यंत्रणा केली, त्यांना भेटलो, फोनवरून बोललो। एवढंच नाही तर या पूर्ण मुंबई महानगरपालिकेचे जे उद्यान प्रशासनाचे जे तुषार गांधी साहेब आहेत त्या गांधी साहेबांना अप्रोच केला, त्यांनी म्हटले तुम्ही काही काळजी करू नका, चिंता करू नका, आम्ही लवकरात लवकर जेवढ्या पद्धतीने ते स्वच्छता होईल तिथं उद्यानाची काही उपयोगिता आहे आणि उपयोगात लागणारे काही मुलांचे खेळ साधने असतील, अस्वच्छता असेल, लाईट नसेल, पाणी असेल, हे सर्व व्यवस्था आम्ही आमच्या पद्धतीनं करू। की हे कंपाऊंड वॉल जे पूर्ण उद्ध्वस्त झाल्यासारखी झाली होती, खिंडार म्हटल्याप्रमाणे ते झाली होती, ते कंपाऊंड वॉल चांगल्या पद्धतीनं बांधण्यात आलं, त्याच्यानंतर त्याच्यावर ग्रील लोखंडी ग्रील लावण्यात आले, त्याला कलर देण्यात आले, त्याचबरोबर नंतर जे माती नव्हती त्या ठिकाणी पूर्ण 2-4 ट्रक लाल मातीचे आणून ते सर्व हे काय क्रीडांगण आहे जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये सर्व मातीची व्यवस्था केली, त्याचबरोबर लाईटसाठी जे मध्ये रिंग टाईप जे मोठा पोल उभा केला आहे त्याच्या बाजूला एक डीपी होता, तो डीपी उघडाच होता, त्याचे फ्यूज गेलेले, वायर गेलेले, तुटलेली अशी अवस्था होती आणि मग नंतर ते डीपी त्यांनी व्यवस्थित दुरुस्त केला, मग ते लाईट पण व्यवस्थित दुरुस्त केली। मुलांची जी खेळणी आहेत ते घसरगुंडी असतील, 2-3 घसरगुंडी बसवलेले आहेत, याचा पूर्णपणाने या उद्यानाचा पाठपुरावा करणारे पत्रकार आणि जर्नलिस्ट ऑडिओ व्हिडिओचे जर्नलिस्ट अमोल लालझरेने भरपूर या ठिकाणी मेहनत घेतली, परिश्रम घेतली, त्याचबरोबर मी स्वतः राजकुमार शिंदे यांचा आम्ही दोघांनी मिळून पाठपुरावा केले असल्यामुळे याचा परिणाम आमच्या पुढे एक चांगला दिसायला लागला आहे। साठेनगर उद्यानमध्ये जे लहान मुलांचे खेळण्याचे साधन उपलब्ध करून दिलेले आहेत जे उद्यान अधिकाऱ्यांनी त्यांचं आम्ही अभिनंदन करतो व त्यांनी असेच काम पुढे चांगले करावे अशी अपेक्षाही बाळगतो। साठेनगर लल्लूभाई कंपाऊंड मानखुर्द मुंबईमधून अमोल लालझरे इंडिया अनहर्डसाठी।